मुंबईला लॅप्टोस पायरसीसचा धोका वाढत असताना आता यावरून राजकारण सुरू झालं. शताब्दी रुग्णालयात दाखल झालेल्या लॅप्टोसच्या रुग्णांची शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतली. मुंबईत नालेसफाई झाली नाही आणि त्यामुळे कचरा नियमित उचलला जात नसल्यानं लॅप्टोसचे रुग्ण वाढत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला. कचऱ्यामुळे शहरात उंदरांचे प्रमाण वाढले. आतापर्यंत याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हा आजार पसरत आणि वाढत असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेडकर यांनी म्हणत आरोप केले. त्यामुळे आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झालाय तर 30 जणांवर उपचार सुरू आहेत तर 85 संशयित रुग्ण आहेत. महापौरांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं. मृत्युमुखी पावलेले जे रुग्ण आहेत ते मला असं वाटतं की आमच्याकडे इमर्जन्सी आलेले आहेत आणि एका दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. म्हणून आत्ताही मी तुमच्यामार्फत लोकांना आवाहन करते की जर तुम्हाला ताप आढळला किंवा डोकेदुखी स्नायूदुखी असं वाटलं तर तुम्ही तात्काळ आमच्या मनपाच्या अस्पतालामध्ये येऊन तुम्ही त्याची निवारण करा आणि चेक करून घ्या, जेणेकरून तो जर आजार आपल्याला कळला तर आपण त्याच्यातही उपाययोजना करू शकतो. खरं म्हणजे ही परिस्थिती याच्यामुळे घडलेली आहे की या मुंबई शहरामध्ये जो पाऊस पडला आणि पावसानंतर नालेसफाईची कामं झाली नव्हती त्याच्यामुळे सगळीकडे कचऱ्याचे ढीग आणि शिल्ड तसेच राहिले होते. आजही वळणी नाला आम्ही पाहिला तर वळणी नाल्यामध्ये आजही मोठ्या प्रमाणात शिल्ड आहे त्याची नालेसफाई नाही झाली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.